राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये. आणि आशा करतो तुम्ही सगळे खुश असाल आपल्या लाईफमध्ये. महाराष्ट्रामध्ये आता सुरू आहे गणपती बाप्पाचं फेस्टिवल. गणपती बाप्पांचं आगमन घरोघरी झालेलं आहे. आमच्या घरी पण गणपती बाप्पा आलेले आहे. आणि गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये आमच्या घरी एक स्पेशल पद्धत आहे की आमचे जे काका आहे किंवा आमचे जे घर आहे तर आम्ही एक दिवस पंगत देत असतो सर्वांसाठी. म्हणजे आमचे काका वगैरे आमच्या घरी येतात जेवायला, आम्ही त्यांच्या घरी जातो. आता त्यांच्या घरचे तर पंगत झालेली आहे, ते तुम्ही आमच्या हिंदी ब्लॉग्समध्ये बघू शकता स्वप्नील जाधव ब्लॉग्स नावाच्या चॅनलवरती. तर आज आमच्या घरी पंगत आहे आणि त्यासाठी आज घरी सर्वांसाठी स्वयंपाक बनणार आहे. तर काय काय होणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो आमचे गणपती बाप्पा. आमचं घर, आमच्या काकांचं घर आणि आमच्या दुसऱ्या काकांचं घर मिळून आम्ही एकच गणपती बसवत असतो. आणि हे आहेत आमचे गणपती बाप्पा. त्यांचं दर्शन करा. बोला गणपती बाप्पा मोर्या. खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पांची. यावेळेस जरा मोठी मूर्ती आणली आहे. दरवर्षी आमची एवढीच मूर्ती असते पण यावर्षी सुनील आणि सर्व भावांनी आम्ही डिसिजन घेतला की मोठी मूर्ती आणूया. आणि सगळं डेकोरेशन वगैरे पण व्यवस्थित झालेलं आहे यावर्षी. तर ऑलरेडी ज्या पंगत आहे त्या आमच्या काकांच्या दोन्ही पंगत झालेल्या आहे. आता आमच्या घरी पंगत आहे. पंगत म्हणजे नॉर्मल जेवण असतं पण सगळी फॅमिली एकत्र येते आणि सगळेजण सोबत जेवण करतो, ठीक आहे. तर तो प्रकार आज होणार आहे. पंक्तीसाठी जे पण सगळं जेवण आहे ते बनवणार आहेत आमच्या धर्मपत्नी पायल त्यांच्या सुग्रण हातांनी. टोमना होता, तारीफ होती, टोमना नव्हती. आणि श्रुती पण बनवणार आहे. तर पायल आणि श्रुती आजच्या जेवणाची जबाबदारी घेणार आहे. मम्मी मदत करणार आहे तुम्हाला आणि दोन्ही काकू पण येतील हेल्प करायला बहुतेक. तर मेन्यू डिसाईड झालाय का? कोणाला? मम्मी जरा मोबाईल बंद कर ना. काय मग आज जेवणामध्ये? आज पुरी भाजी, म्हणजे वांग्या बटाट्याची भाजी, पुरी, दाळ भात आणि जिलेबी. जिलेबी का? जिलेबी, जिलेबी आणि गुलाबजामुन. आणि फायनल झालं मेन? तर पप्पा चालले आता मनमाडला शॉपिंग करायला आजच्या पंक्तीसाठी जे काय लागणार आहे. काय लागणार आहे? सगळं घरीच असेल ना? घरीच सगळं. फक्त मिठाई पण घरी बनवलेले. फक्त मिठाई, जिलबी आणणार पण जिलबी फक्त सुनीलचं एकटीची जिलबी आवडीची आहे. त्याला जिलबी आणि बाकीच्या आणला बाजूशी आण. हां असं काहीतरी. हां वेगळं थोडं त्याच्या पुरती जिलबी आण त्याला आवडेल. ठीक आहे. तर फादर चालले सुनील खाली नाही आला का मनमाडला? नाही. सुनीलला सुनीलच्या मताने करायचंय का? हो. टॉस करू आपण. टॉस करू त्याच्या पुरती जिलेबी आणून तो मत घेऊ. परत नको मानायला त्याच मत. असं काही नाही. मला वाटतं जिलेबी सगळे जिलेबी तर ऑलरेडी आमच्या तात्यांच्या घरी खाल्ली आम्ही. आणि आता परत आमच्या घरी जिलेबी म्हणल्यावर जे पंक्ती येणार ते बोर होऊन जातील ना. त्यांना पण तर काहीतरी नवीन पाहिजे की नाही. काय वाटतं पायल, तुला काय खायला आवडेल सांग? मला तुला काय आवडतं? सांग ना तुला काय आवडतं. माझं स्वीट एवढं नाही आवडत. आता पहिले आवडायचं तुझ्या आयुष्यात मी आलो म्हणून. मी स्वीट आहे. इनडायरेक्टली इनडायरेक्टली पायला म्हणायचंय मी स्वीट आहे. गोडवा झाला सगळ्यात. ठीक आहे आता बघूया काय आणत. मग पप्पा मी तर सांगितलंय बालुशय ना कारण ती आवडत नाही खाल्ली आणि बघू मग काय होतं. आज दिवसभर तेच चालणार आहे. संध्याकाळी परत मी तुम्हाला दाखवतो स्वयंपाक कसा करता या. करणार रिवा कुठे? सूरज चव्हाण बिग बॉस इफेक्ट. जेव्हापासून बिग बॉस आलाय सगळेजण सूरज चव्हाणला बघताय गोलीगत. आमच्या घरी बघा कोण आलंय. पाहुणी आली आहे. काय नाव आहे या पाहुणीच? चिमुकल
पांढऱ्या पावलाची पाहुणी आली आहे. ए ए कॅमेरावर अटॅक नाही करायचा, कॅमेरावर अटॅक नाही करायचा. रिवा रिवा काय झालं रिवा? कॅमेरा बंद करू. इकडे बघ रिवा, रिवा रिवा. आता संध्याकाळचे 4 वाजले आणि आमच्या घरचा जो कार्यक्रम आहे पंक्तीचा त्याच्यासाठी तयारी सुरू झाली आहे. टमाटा पडलं राव तर पायरी तर डाळ धुते, सगळ्या डाळ मिक्स करणार आहे का? आणि मम्मी तू काय करते ग? लसूण सुली ती. तर चला यांचं तयारी चालू राहील. फाईल ब्लॉक काढशील का? नाही. तयारी एकदम जोरात चालली आहे. पप्पा आले का नाही का अजून? पप्पा काय आणणार आहे? आले. पप्पाचं नाव घेतलं आणि पप्पा हजर आहे. पप्पाला 100 वर्ष आयुष्य. आले आले पप्पा. हां खूप सुंदर दिसते. हा सांग नाही घेणार. हां ठीक आहे. तर सध्या तरी डाळ शिजायला टाकली आहे कारण की आत्या आणि श्रुती भाजीचं शिरते आहे. तोपर्यंत डाळ शिजून होईल आणि डाळीवरच आहे ना फेस काढून घेत होते पहिले मी, कारण की पित्त नाही होऊ म्हणून डाळीवरचा फेस आम्ही काढत राहतो आणि भाजीसाठी खोबरं शिरते आहे. तोपर्यंत हळूहळू हळूहळू एक 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 रेसिपी तयार होईल. डाळीला फोडणी देत आहे आत्या. वांगी चिरून ठेवले, बटाट्याची पण काप करून ठेवले. पहिले तर डाळ बनवून घेतोय, त्याच्यासाठी फोडणी तयार केली. इकडं भाजीसाठी आलं लसूण खोबऱ्याची ही पेस्ट आहे. इकडं कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट आहे. पेस्ट करून घेतली. डाळ बनून झालेली आहे. आता वांग्याची भाजी, वांग्या बटाट्याची मिक्स भाजी, वांग्या बटाट्याची मिक्स भाजी. बटाट्याला सेपरेट वाफ देत आहे आणि वांग्याला सेपरेट देत आहे. बटाट्याची आणि भाजीची टेस्ट टेस्ट म्हणण्यापेक्षा वास इतका सुंदर येतोय की बस कधी एक नंबर. आत्ते निवानवली आहे, मी फक्त मिक्स करायचं काम केलं. एक नंबर. स्मेलच इतका छान येत. ते पण बाहेरचे पण ते ऍडेड मसाले नसतात, घरच्या मसाले. हा घरचे सगळे मसाले. बटाटे पण शिजून झाले. आता त्याच्यात भात टाकायचंय. भात राईस. आणि ही बघा भाजी पण तयार झालेली आहे आणि पायर आता तांदूळ धुवून भात पण रेडी होणार थोड्या वेळात. श्रुती कुठे गायब झाली? तर आता पुऱ्या बनवून घेतोय आम्ही. ताई आणि दीदी पुऱ्या लाटून देत आहे आणि मी वरती तळते. आत्यांचा भात पण झालाय, भाजी झाली आहे, डाळ पण झाली, भात पण झाला. आता पुऱ्या म्हणजे झाला सगळा स्वयंपाक. आमचं बॅडमिंटनचं ग्राउंड इथं आम्ही बॅडमिंटन खेळतोय आणि गणपती बाप्पाला मम्मी प्रसाद ठेवणार आहे जो आज आम्ही रात्री खाणार आहे. मेनू तयार आहे. पहिला तर गणपती बाप्पा खातील आणि मग सगळे घरचे. रिवा आमच्या घरी जेवायला बरं का आज? बरं का? येस. येशील ना गं? चला आरती घेऊया. आता आरती करून घेऊया. तोपर्यंत सगळे लोक येतील जेवण करायला. मग अय रिवा
आजचा आरतीचा मान आहे वैष्णवीचा आणि रिवाचा. रिवाला पण घे ना कडेवर. रिवा मम्मा सोबत जा आरती करायला. रिवा मध्ये बिलकुल बिलकुल पेशन्स नाही. चला सुख करता. पप्पा असले का आरतीच्या पुढं एवढं मोठं लागते. शेपूट एवढी मोठी लागते तुमच्या हिशोबाने. आरती भाऊ द्या बरं आता मी बघतो माग टाळ्या वाजवतो. पप्पा पारते कुठून सुरू करते मम्मी? गणपती स्तोत्र पासून सुरू करता मग आरती, त्याच्यानंतर हरे राम हरे कृष्ण. मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठीवरके माळ मुक्ता कोणाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे हरित मुकुट शोभे तो बरा नुंदी नुपुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव संबोल सीतांबर परिवर वंदना सर्व सुंदर वक्र सुंद त्रिनयना. खालीन लोटांगण वल्लीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. अलिंगनांत पूजन भावे वाळीन त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्यालयं तमेव त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसे धृत करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणमि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा. चला आरती घ्या. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रिवा लगे टाळे वाजव. राम कृष्ण हरी म्हटलं का वाजव ग रिवा टाळी. राम कृष्ण हरी. नको बाई घे मोदकम. करा सुरू करा. जय हरी. गुब्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि आता रिवा सोबत सगळे टाइमपास करताय. सगळे पाहुणे पण गेले जेवण करून आणि बिग बॉस बघतोय. हा स्वयंपाक एकदम एक नंबर झाला. हा मग हा
पुरी भाजीचा स्वयंपाक होता, मस्त झाला. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मला आशा आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत शेअर करायचं. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.